बीजेपीचे नेते किरीट सोमय्या यांची एक अश्लील व्हिडिओ चित्रफित समाज माध्यमांवर व वृत्तवाहिनीवर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर सर्वत्र त्यांच्या विरोधात प्रक्षोप पाहावयास मिळत आहे. विरोधी पक्षांकडून विधानभवनात देखील हा मुख्य मुद्दा म्हणून चांगलाच गाजला असून सोमय्या यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सध्या या विषयावरून ठाकरे गटातर्फे राज्यात ठिकठिकाणी किरीट सोमय्या यांचा निषेध होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाडमध्ये देखील ठाकरे गटातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा पेटवण्यात आला. यावेळी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत अशा नीच प्रवृत्तीच्या माणसाला भारतीय जनता पक्षाने तातडीने निलंबित करून कोणत्याही सामाजिक क्षेत्रात स्थान देऊ नये अशी संतप्त भावना यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या पक्षामध्ये कुठल्याही पक्षाला असो पण अशा व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे. आणि व्यक्तीपेक्षा ही एक प्रवृत्ती आहे, अशी प्रवृत्ती कुठल्याही माणसात असता कामा नये. या भूमीमध्ये इतक्या स्त्रियांची काळजी घेतली जाते, स्त्रियांसाठी अशी अवस्था असे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि अजून कुठलीही कारवाई त्यावर केली गेलेली नाहीये, तर त्याच्यावर प्रथम लगेच कारवाई झाली पाहिजे. अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रवृत्तीसाठी आमच्या सगळ्या महिलांकडनं त्यांचा धिक्कार. महाराष्ट्राला आणि देशाला खदरवणारी एक आपण चित्रफित पाहिली. भाजपचा किरीट सोमय्या हा रंगेल माणूस महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला. ह्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असली लोक येतात कशाला, हाच पहिला आमचा प्रश्न आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ह्या रंगेल माणसाने कुठे पुरावे, कुठे कागदपत्र, स्वतःच्या सरकार पक्षाचा वापर करून अनेक लोकांना पर्दाफाश करायचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु याचा असली चेहरा काल संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला पाहायला मिळाला. महाराष्ट्रामध्ये दुर्दैव आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या या भूमीमध्ये अशा प्रकारची लोक आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला पाठवताना मोठे करतो. हा कोण सोमय्या, कोण सोमय्या हा, आम्ही याचा निषेध करतो. निषेध नाही तर याला संपूर्ण महाराष्ट्र भाजपने याला जर का हद्दपार केला नाही सार्वजनिक जीवनातून राजकारणातून, तर याच्या पुढे शिवसेना आपल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.